आईचे हा बहुउद्देशीय प्रकल्पाचे अनावरण जाल्ले आसा. पयलोच गोयातलो बहुउद्देशीय असो उदका प्रकल्प आयज सांगूं जाता. हो प्रकल्प कसो कितें आसा आनी ताचे बद्दल खोलायेन म्हायती जी आसा ती आमच्या WRDचे इंजिनियर प्रमोदजी बदामी हांचे कडेन मागता की ताणी येवकाराचे उलोवप करचे तशेंच ह्या प्रकल्पा बद्दल खोलायेन सांगचे. Good evening, everyone. On behalf of Water Resources Department, I welcome Honorable Chief Minister Pramod Sawantji, Honorable MLA Rohan Khonte, Honorable Ex Minister Dayanand Mandrekar, and rest dignitaries on the dais, and the Pavarikas. Today, as Amka ek very happy moment mane sakta amche department ache ki panch major prakalp jo ami jo design kele ते ऑनरेबल सीएम हातीचे उद्घाटन झाले असा. एक फरवरीचे जो वॉटर प्रॉब्लम असले ड्रिंकिंग वॉटर प्रॉब्लम ते प्रॉब्लम सॉल्व करपाक जो आमी जो 3-4 वर्षांनी ट्राय केले ते आज आमचे सीएमचे हातीचे उद्घाटन झालं. कारण आम्ही 28 कोटी रुपये खर्च केले. ते प्रमाणे जो ऑनरेबल प्राईम मिनिस्टरचे जो विजन असा टू बी प्रिपेअर्ड फॉर इव्हेंच्युअलिटी म्हणजे डिझास्टर ते हेजर आम्ही सायक्लोन सेंटर सुद्धा बांधलेले असतात. सायरन सिस्टम एक्सेट्रा ते सुद्धा आमच्या अनुभव सीएमांनी इनॉव्हेशन केला. साधारण 4.5 कोटीचे प्रकल्प. त्याच्या बरोबर आम्ही फायर स्टेशन जो नीड ऑफ अवर असलेली एरिया आमचं ऑनरेबल एक्स मिनिस्टर रोहन खोंटे सरांनी ते ट्राय करून आमचं जमीन दिले सगळे दिले आणि पुष्ट प्रोजेक्ट अँड देन दॅट प्रोजेक्ट आता आम्ही इनॉग्रेशन करता ऑनरेबल सीएमच्या हाती. सो एक 3 प्रोजेक्ट झाले आणि त्याच्या बरोबर टुरिझम डिपार्टमेंटाचे सुद्धा एक आमचे आर्ट पार्क इनोव्हेटिव्ह पार्क विच इज सॉर्ट ऑफ अ लीजर एरिया अर्बनाइज एरिया ते सुद्धा आमच्या हार्मोनियम आमचं उद्घाटन झाला. आणि मोर सो आम्ही जो बसला हंगा दिस इज मास्टर बॅलन्सिंग स्टोरेज टँक. ते 5 MLDचे कॅपॅसिटी म्हणल्यार हांगासरले जो सॉरी 20 MLDचे कॅपॅसिटी हांगासरले पणजी परवरीचे एरियाचे 1 दिसाचे स्टोरेज आम्ही रॉ वॉटर स्टोर करतले. सो दॅट तुमकां केन्ना वॉटर शॉर्टेज तुमकां पावचना कित्याक डिफिकल्टी जावचना. समज आमकां इरेग्युलर सप्लाय ऑफ पंपिंग ऑफ वॉटर जाले सुद्दां तुमकां सप्लाय जावचें ना. ती सर हे पाणी जो आसा आमी किलारी इरिगेशन कॅनल गिरीकर पंप्सांत बसयला. साधारण 4.5 HP चे 450 HP चे 4 पंप बसयला 10 MLD कॅपॅसिटीचे. 3 पंप एट अ टायम आमकां स्टार्ट करूं शकता म्हणल्यार 30 MLDचे पाणी तुमकां येतले. ताका इरिएटर दिला आनी आमी सुशोभीत करणार ब्युटिफिकेशन केला आणि एम्पीथेट वगैरे आम्ही ऍड केला. इन्क्लुडिंग अ वॉटर आम्ही ते वॉकिंग ट्रॅक सुद्धा केला. सो दॅट द पीपल गेट बेनिफिट ड्युअल बेनिफिट ऑफ दिस. ह्याच्या प्रोजेक्टाच्या बद्दल हा ऑनरेबल MLA रोहन कोटेश्वर त्यांनी जो डे टू डे इन्वॉल्वमेंट जो आमकां सांगून आले हे करा ते करा हे करा ते करा त्यांचं थँक्यू म्हणता. आणि ह्या प्रोजेक्टाचे फुडें त्यांच्या सांगपाचे म्हणून दोन शब्द करू शकता. थँक्यू. बरें करूंक बदामी सर. हो बहुउद्देशीय प्रकल्प साकारपा खातीर जाणी जाणी कोणे आपले योगदान दिल्या तांचे हांगा भोवमान आयज आमी करतले. हांव सुरवातीक मागता आयज आमचे माननीय मुख्यमंत्री हांगा आयिल्ले आसा. सो तांकां एक प्रेमाचे प्रतीक म्हण रोहन सरा कडल्यान तांकां एक ल्हानशी भेट आमी हांगा अर्पीत करूंक सोदता. तशेंच मुखार मागता पयलो भोवमान एक्स WRD मिनिस्टर श्री दयानंद मांद्रेकर जी हांचे खातीर सगळ्यां कडेन मागता नेटान ताळ्यो जावनी. तशेंच मुखार आसा संदीप जी नाडकर्णी रिटायर्ड चीफ इंजिनियर WRD. तशेंच प्रमोद जी बदामी जांचे खूब मोलादीक अशें योगदान ह्या प्रोजेक्टा खातीर आसा. मुखार सिनियर सिटीजन
मोहन जी खटाव तशेंच आर्किटेक्ट कपिल जी सुर्लकर ते जर आयिल्ले ना जाल्यार तांचे वतीन तांचो भोवमान कोणें तरी स्विकारूं येता. ज्ञानेश्वर सालेलकर एक्झिक्युटीव इंजिनियर रिटायर्ड ए प्रदीप गाड अगेन रिटायर्ड ए राहुल शेटी आमचे सध्याचे ए मिलिंदजी गावडे जे मल्लिकार्जुन निवलगे जे परेश सोलेकर तशेंच सगळ्यात मोलाबीक योगदान कॉन्ट्रॅक्टर मनोज दुकले सर आयज वेळात वेळ काढून हांगा आयले आमचे मानाधिक मुखेलमंत्री त्या खातीर मानाधिक मुखेलमंत्र्यां खातीर एक प्रेमाचे प्रतीक हांव मागता रोहन सर हांचे कडेन की ताणी हे प्रेमाचे प्रतीक तांकां भेटोवचे. परवरी मतदारसंघातल्या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमात व्यासपीठावर माझ्या बरोबर असतात परवरीचे एक्स एमएलए एक्स रेव्हेन्यू मिनिस्टर बाबू रोहन खवटे. त्याचबरोबर व्यासपीठाचे आशिले सगळे मानेस म्हणजे एक्स मिनिस्टर बाबू दया मंद्रेकर असा जेडपी अध्यक्ष कार्तिक कुंडेकर सरपंच जेडपी आणि बाकीचे सगळे तिनूय ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पंच व्यासपीठाचे असतात. म्हणजे समोर बसलेल्या परवरकार भाव आणि भयणांनो रोहनाक येईना एक्चुली हांव सगळ्यात पहिल्याच कडेन तुमची दिलगिरी व्यक्त करता कारण हांव साडेचारांक येवपाचो आशिल्लो तो साडेसंक आयला. ओके त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करता आनी हांगासर म्हाका वास्को वचपाक जाय सभे खातीर रोहनाक म्हटलें कारण तुवें इतकी तकली वापरून वेवस्थीत रित्या डिझायन करून जे प्रोजेक्ट केल्या ताज्या बद्दल थोडोसो खूब डिटेलान उलोवपाची गरज आसा. तो डिटेलान उलयतलो आसा जाल्यार एक 20 मिनटां तरी उलोवपाक घेवपाक जाय म्हणून तूं मागीर उलय हांव पयलीं उलयतां. हांव पयलीं उलोवन हांव त्या मिटींगे खातीर बेगीन वचपाचो त्या खातीर तुमची पयलींच हांव दिलगिरी व्यक्त करता त्या खातीर. बाब रोहन खवटे भारतीय जनता पार्टी जॉयन जाले हातूंत परत एकदां म्हणजे तुमच्या समक्ष बाब रोहन खवटे हाचें स्वागत करता भारतीय जनता पार्टी विकासा खातीर सपोर्ट करप डेव्हलपमेंटा खातीर सपोर्ट करप हो तेचो ध्येय म्हाका आवडलो कारण आमी पळयता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्या विजना सकयल म्हणजे नीव इंडिया फॉर्मेशन नव भारत निर्माण आणि हे नव भारत निर्माण जाता असताना गोंय सुद्धा विकसनशील गोंय आमकां राज्य म्हणून फुडें येवपाक जाय आणि तेच्याच खातीर बाब रोहन खवटे हांच्यानी भारतीय जनता पार्टीक सपोर्ट दिलो त्याबद्दल परत एकदा हांव ताचें स्वागत. आयच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमी जवळपास 5 प्रोजेक्टाचे इनॉग्रेशन केले. हांव येवच्या पयलीं तेणी एका प्रोजेक्टाचे इनॉग्रेशन केले आनी ताज्या उपरांत हांव विदीन द 2 किलोमिटर म्हाका दिसता 2 किलोमिटराच्या भितरूच जवळपास 4 प्रकल्प तो मिनिस्टर आसतना 2017 ताज्याय पयलीं म्हणजे थोडे प्रकल्प तेणी फाटल्या 10 इयरांत आमचे दयानंदभाई मांद्रेकर हे डब्ल्यूआरडीचे मिनिस्टर असताना जे आमी मल्टी ह्या वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटच्या वतीन जी टँक आणि त्याचा मल्टीपर्पज ब्युटिफिकेशन आणि एक एकदा पळयता आम्ही एखादी टाकी बांधली जाल्यार ती स्टोरेज टँक म्हणूनच किंवा त्याचे प्युरिफिकेशन म्हणून वापरता पण ते न करता सगळ्यांच्यो आयडियाज घेऊन डिपार्टमेंटाच्यो डिपार्टमेंटा भायल्यांच्यो म्हाका ते आता कोण खाटव काकाजी सांगताले की तांच्यांनी बी आपल्याक आयडिया दिली की हो प्रोजेक्ट ब्युटिफाय आणि बऱ्या पद्धतीत कशा पद्धतीत जावपाक शकता ताज्या आयडियाज घेऊन म्हणजे
आम्ही म्हणता की असा तितूनच चढ रिसोर्सीस चढ लोकांक आणि चढ बऱ्या पद्धतीचो प्रकल्प कसो जावपाक शकता अशें विदीन 2 किलोमीटर्स फॉर द डिफरंट प्रोजेक्ट्स एक म्हणजे डिजास्टर मॅनेजमेंटा खातीर शेल्टर होम आणि त्या डिजास्टर मॅनेजमेंटाच्या शेल्टर होमच्या फाटल्यानूच फायर स्टेशन ताज्या उपरांत विदीन गार्डन टुरिझम डिपार्टमेंटाच्या वतीन तांच्यांनी जो बांधलेलो इट इज अ गार्डन आर्ट पार्क सॉरी इट इज अ आर्ट पार्क म्हणजे ते तर इनोव्हेटिव्ह म्हाका दिसता अशा पद्धतीचो आर्ट पार्क फॉर टुरिझम डिपार्टमेंटान पहिलेच फावटी आर्ट पार्क केला त्याबद्दल हांव टुरिझम डिपार्टमेंटाचे खूप खूप अभिनंदन करता कारण टुरिझम डिपार्टमेंट वेरियस इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट करता तितूंतलो खरोखर म्हाका आवडलेलो असो आर्ट पार्क असा आणि त्याच्या उपरांत हांव डब्ल्यूआरडी डिपार्टमेंटाच्या वेरियस त्यांच्यो ज्यो रिझर्वायर्स असा वेगवेगळे रिझर्वायर्स हांव विजीट करता वेगवेगळे रिझर्वायर्स पळयता पण तरी सुद्धा वेगवेगळ्या रिझर्वायरचे बऱ्या पद्धतीत कसो वापर जातलो त्याचे ते सातत्यात उपयोग करता 4 दिसा पहिली आमच्या गांजे हंगासर आम्ही रिझर्वायर जवळपास 2000 हा मुद्दा म्हणून 1-2 मिनिटात सांगता आम्ही गांजे हंगासर जवळपास 2017 त्याच्यानी रिझर्वायर बांधपास सुरुवात केली हांवें सहज पळयलो आणि बदामीक म्हटलो हो रिझर्वायर बांधता खरो म्हणजे फुडली 4 घरां उरल्या म्हटले त्या 4 घरांक रस्तो ना म्हणजे ह्या रिझर्वायरा वेल्यान जर आम्ही पूल केलो जाल्यार त्या 4 घरांक रस्तो मेळटलो आणि आमच्या आंबेशी गावात पहिलो पूल असतो बट त्या 4 घरां खातीर त्यांच्यानी एडिशनल पूल दिला त्या खातीर त्यांचे हांव अभिनंदन करता आणि आज जो रिझर्वायर फक्त ही वॉटर रिझर्वायर नसून ताजोच उपयोग खूप बऱ्या पद्धतीन म्हणजे लोकां खातीर मल्टीपर्पज यूज त्यांच्यानी केला आणि इतको ब्युटिफाय केला त्याबद्दल बाब रोहन कवटे आणि एन्टायर टीम त्यांचे खूप खूप अभिनंदन करता 2-3 गजाली फक्त आमकां जस्ट सांगपा खातीर आयला कारण रिझन टोटली गव्हर्नमेंट फंक्शन त्या खातीर हांव बाकीच्या राजकारणाच्या विषयाचेर चड उलोवतना बट परवरकारां खातीर एक गजाल हांव मुद्दामून सांगता म्हणजे हरशी जाल्यार हांव पुराय गोंयांत खंयचोच प्रोजेक्ट केन्नाच म्हणजे आयदर ती कॉन्स्टिट्युएंसी कोणायची आसूं हांव मुख्यमंत्री म्हणटा उपरांत पुराय गोंय हे म्हाज्या खातीर एक समान आसा आणि त्या खातीर फाटल्या 3 वर्सांच्या टेन्युअरांत काही प्रोजेक्ट फाटी उरले आसत कोविडातल्या महामारीतल्या आर्थिक टंचाई असल्या कारणान थोडेशे प्रोजेक्ट डिले झाले ना म्हणणा हो पण बरेचसे प्रोजेक्ट आम्ही पुराय करपाक घेतले पण आताय बी म्हणजे पर्वरी मतदारसंघातल्या 3 ग्रामपंचायतींनी वेगवेगळे प्रोजेक्ट आशिले तितूंतले बरेचसे प्रोजेक्ट पुराय झाल्या एक म्हाका दिसता एक्सेप्ट सुकूर मल्टीपर्पज ग्राउंड सुकूर मल्टीपर्पज ग्राउंड तो कन्सल्टंटूय बी आमकां सॉरी कॉन्ट्रॅक्टर ऑनबोर्ड आशिल्लो ताज्याय कडेन थोडोसो प्रोजेक्ट डिले झालो बट ताज्या खातीर लागपी फंड्स ताणें हांव रोहन आनी जीएसआयडीसी हांच्यानी इन्स्पेक्शनूय केला ताज्या खातीर लागपाचो फंड्स प्रोविजन करून तोय प्रोजेक्ट आमी जाता तितके बेगीन जो आसा तोय प्रोजेक्ट पुराय करून घेता जेणे करून सुकूर आनी परिसरांत रावपी सगळ्या लोकां खातीर जो मल्टीपर्पज कॉम्प्लेक्स तुमी ते बांदपाक घेता तो निश्चितच रित्या इन टायम आमी तो प्रोजेक्ट पुराय करता पर्वरी मतदारसंघात म्हाका दिसता विकासाच्या बाबतींत अग्रेसर आसा म्हणजे पणजे उपरांत सिटी म्हणून डेव्हलप जावपी जरी ग्रामपंचायत आसली जाल्यार म्हाका दिसता सिटी म्हणून घोशीत करिना हांव जाल्यार फाल्यां सकाळी वेगळ्या पद्दतीन कोणी डिक्लेअर करूं जाता पण तिनूय ग्रामपंचायतींनी ज्या पद्दतीचो विकास आमकां दिसून येता एखाद्या सिटीत ज्या पद्दतीची डेव्हलपमेंट आसा त्या पद्दतीची डेव्हलपमेंट फाटल्या 10 वर्सांक म्हणजे फाटल्या टेन्युअरांत रोहनाचे आसत किंवा आताच्या टेन्युअरांत तो मंत्री म्हणून आसतना तेणी वेगवेगळे प्लॅन आनी डिझायन केलो खरोखरच खूप बऱ्या पद्दतीत डेव्हलप जावपाक लागला फक्त उरता उरलो एकूच प्रश्न तुमचा नॅशनल हायवेचो तोय बी इन कन्सल्टेशन विथ बाब रोहन आणि जे लोक त्याका कन्सल्टेशन जे लागताले तांच्यांनी बरोचसो इश्यू रिझॉल्व केला आणि म्हाका दिसता त्यांच्या कन्सल्टेशनान एक जॉईंट एफिडेविट दिवन तोय विषय रिझॉल्व जातलो म्हणजे तुमचो ट्राफीक आणि बाकीचो प्रॉब्लेम जो आसा तोय रिझॉल्व जावपाक शकतलो तोय जाता तितके बेगीन आम्ही जरी डिस्कोप केलो कालूच गडकरी साहेब पॉईंट आशिले आणि आम्ही विचारताले की तो परत एकदा आम्ही रिटेंडर करून तुमका ज्या पद्धतीत जाय परवरकरांक त्या पद्धतीत करून दिवपाचे आम्ही उपाय दिला दुसरी गजाल रोहन आणि वेगवेगळे इश्यूज म्हणजे कडे बारीक बारीक सारीक इश्यूज मतदारसंघातले बरेचसे इश्यूज असा बट ते सगळे इश्यूज रिझॉल्व जातले सगळ्यात महत्वाचो आय थिंक द हाऊसिंग बोर्डाच्या मार्केट रिलेटेड आम्ही मार्केटाचे इनॉग्रेशन फाटल्या दिसांनी रोहन हांव मेळूनच केले बट ते शिफ्ट जावंक ना त्यांच्या रिलेटेड काही इश्यूज असा ते जाता तितके बेगीन ते इश्यू जे आसा हे इशू जाता तितके बेगीन हाऊसिंग बोर्डाच्या चेअरमॅनाकडे हांव उलयला आणि रोहन ताज्या बरोबर बसून ते इशू हे आम्ही रिझॉल्व करता
आयतान उरता उरलो फक्त ओपन स्पेस रिलेटेड म्हाका दिसता इश्यूज एक थोडेशे कितें रोहनान म्हाज्या कानार घातल्या ते ओपन स्पेस रिलेटेड जे इश्यूज जे आसा हे इश्यूज सोपयता. हे सरकार फाटले 5 वर्सां कंटिन्युअसली मनोहरभाईचे पर्रीकराच्या काळातली 2 वर्सां आनी सातत्यात हांव मुख्यमंत्री म्हणून आसा. म्हाका 19 मार्च 2019 तिसरे वर्स पुराय जाता. कोविडांतल्या महामारींतल्यान आमी गेले, तावते सायक्लोन आयले, फ्लड आयले, पण खंयसरूच विकासाची गती आमी कमी करूंक ना. म्हणजे आर्थीक टंचाई खूब आयली, बट विथ द हेल्प ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे हांव सदांच म्हज्या भाषणांतल्यान सांगता, हे डबल इंजिनचे सरकार आसा. माननीय मोदीजीचे केंद्रातले सरकार आनी आमचे हांगासले सरकार हे विकासाक गती दीत आसा. आनी म्हणून तर जवळपास 2014 पासून आयज पर्यंत 22,000 कोटी रुपया पहिलेच फावटी राज्यात आमकां केंद्राच्या सहकार्यान स्पेंड करपाक मेळ्ळे. हे गोंयच्या दृश्टीन अत्यंत महत्वाची गजाल आसा. तुम्ही मुद्दा म्हणून काढून पळयात. बरेच जाण विचारतात अच्छे दिन खंय गेले काय म्हणून. हांव विचारतां 2012 पहिलीचे बुरे दिन याद करात. तुम्ही गोंयातले सगळे नॅशनल हायवे पळयात, तुम्ही मांडवी वेलो तिसरो पूल पळयात, दुवारी वेलो दुसरो पूल पळयात, काणकोणातल्यान काणकोणातल्यान कारवार वचपी मनोहर पर्रीकर बायपास पळयात. पुराय गोयातली ओवरऑल डेव्हलपमेंट ही 2014 खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असा. अशाच पद्धतीची डेव्हलपमेंट करपाक तुमचे सगळ्यांचे सहकार्य पुढे अपेक्षित असा. म्हाका दिसता आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन आत्मनिर्भर भारत ही योजना पॅन्डेमिकच्या काळात सुरुवात केली आणि तीच पुढे व्हरता असताना गोयात 2 ऑक्टोबर 2020 ह्या दिसा हांवें स्वयंपूर्ण गोय करपाची संकल्पना मांडली आणि खरोखरच 191 ग्रामपंचायतीन त्याला खूप बरो रिस्पॉन्स दिला. सगळ्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा पंच सरपंच सांगतले की स्वयंपूर्ण मित्र जो आम्ही ग्रामपंचायतींनी अपॉइंट केलो तो खऱ्या अर्थात लोकां खातीर काम करपाक लागलेलो असा. तो स्वयंपूर्ण मित्र एखादो म्हणजे आम्ही पळयता की माझ्या 10 पॉईंटच्या सकयल म्हणजे इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, टॉयलेट फॉर ऑल, हाऊसिंग फॉर ऑल, फायनान्शियल सिक्युरिटी फॉर ऑल, सोशल सिक्युरिटी फॉर ऑल, सो वेरियस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्यो स्कीम, गव्हर्नमेंट ऑफ गोवाच्यो स्कीम लास्ट लोकांपर्यंत पावोवपा खातीर सातत्यात वावुरपाक लागलेलो असा. स्वयंपूर्ण गोंयच्यो संकल्पना आमकां दिसपाक लागलेल्यो आसा. तेच स्वयंपूर्ण गोंय साकार करपा खातीर तुमचो सहकार्य सातत्यात लाभतलो. हाज्याय फुडें गोंयात अशाच पद्दतीचो विकास करपाक तुम्ही सगळे जाण सहकार्य करतले. तुमचो सगळ्यांचो तेको बाब रोहन खवटे एका आसा, हाज्याय फुडें ताका अशाच पद्दतीचे सहकार्य तुमच्या कडल्यान अपेक्षीत आसा. म्हाका दिसता उर्वरित मॅक्झिमम डेव्हलपमेंट जाल्या, मिनिमम डेव्हलपमेंट उरल्या आसतली. म्हणजे एकंदर तरी पळयल्यार एक मिनिमम डेव्हलपमेंट उरल्या, पण निश्चितच रित्या फुडल्या काळात ही डेव्हलपमेंट पुराय जातली. आणि पर्वरी एक गोयातले म्हणजे बऱ्यातलो बरो मतदारसंघ, विकसित मतदारसंघ म्हणून फुडें येतलो. आयच्या दिसाक हांव बाब रोहन खवटे तशेंच बाकी सगळे सरपंच पंच आणि सगळ्या पर्वरकरांक शुभेच्छा व्यक्त करता की येदी व्हडली फेसिलिटीज तुमकां सगळ्या जाणांक गोय सरकारच्या वतीन लोकार्पण करता असताना म्हाकाय खूप बरा खोस भोगता. तुमकां सगळ्या जाणांक आयच्या ह्या सगळ्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमाच्यो खूप खूप शुभेच्छा. देव बरें करूं. देव बरें करूं सर. गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत वेळात वेळ काढून हांगा आयले, त्या खातीर तांकां देव बरें करूं म्हणटा आनी कार्यक्रम आमी मुखार व्हरता. सुरवातीक मागता बाब स्वप्नील चोडणकर हांचे कडेन पॅनेली ट्रान्स पंचायत. आदले मंत्री धनंज मांद्रेकर हांचे कडेन की ताणी उलोवप करचे. आजच्या या वेरियस इनॉग्रेशन तेतून वटे ह्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तान व्यासपीठाचेर आमचे मित्र बाब रोहन खवटे, आमचे जिल्हा पंचायत अध्यक्ष बाब कार्तिक कुंडणेकर,
तिन्ही पंचायतीच्या सरपंच पंच सगळे मेंबर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, खरंच या प्रोजेक्टाचे आज उद्घाटन जाता सगळ्यापेक्षा चढ मनासून म्हाका खुश भोगता। कारण कित्याक रोहन खवटे वो असो मनीस, तो जेन्ना परवट म्हणून आमदार म्हणून विधानसभेन गेल्लो, तेका फक्त परवटचो विकास वो एकूच ध्यास आसतालो आणि काय ना। आणि ज्या पद्धतीन तो हांव मंत्री आसलो आणि तो लेजिस्लेचर म्हणजे आमदार म्हणून जेन्ना आसतालो, आणि ज्या पद्धतीचे प्रश्न तो आमकां विचारतालो, आमकां खबर आहा आमचे नाटकर्णी फुडल्यान बसल्या, आम्ही झगडून झगडून तिलाजीचो आमचो वाटो आहा ती सगळी पायपलाईन सगळे उदक आम्ही हांगा कशे पावतले ते आम्ही हाडलेले। आणि ते हाडटाना विधानसभेन म्हाका रोहन खवटे प्रश्न विचारतालो, हे तुम्ही उदक हाडटात हे उदक हेचे उदकाची विल्हेवाट कशी करतल्यात काय म्हणून। आणि हे करता करता हांणी म्हणलो भाऊ तुझे कडेन किती आयडिया आहा, हय म्हणलो आपलीशीन एक जागो आहा ती पोया म्हणलो तो, हांणी पोया वेलकम। आणि तेन्ना ही जागा पळोवपाक आम्ही येले, आज त्याच्या नंतर हांव दुसरे फावट पावता। आणि त्या टायमार ही एरिया पयली जागा पळयली आणि आज हांगर येयल्या नंतर म्हाका सगळो स्वर्गच दिसता। खरेंच बाप रोहन खवटेची कितके अभिनंदन करप, तिचे कितके हे करप, हे हे ना हे खरें सांगता हांव। ज्या जाग्यार हांगर ह्या वण्यान म्हशी बसताल्यो पर्वतकारांक सगळ्यांक खबर आहा, ते आईन सांगपाची गरज ना। आणि अशा सुद्धा एखाद्या जागेचे इतके ब्युटिफी इतकी ब्युटिफूल जागा इतके बरे ब्युटिफिकेशन जर करूंक शकता जाल्यार खरेंच आज हे पळयल्या नंतर सगळ्यांक दिश्टी पडटा। हे कोण तरी सांगता कोण तरी उलयता हो प्रश्न ना, हे प्रत्यक्ष जिते जागते उदाहरण आहा। आणि दुसरे सुवातेर हांव तेचे खरंच मना काळजांतून तेचे अभिनंदन करता, कित्याक तेणी ज्या प्रोजेक्टाक लागून ज्या ज्या लोकांचे योगदान आहा आणि ज्या ज्या लोकांनी त्या खारीचो वाटो दिला अशा सगळ्या लोकांचो उगडास केलो, सगळ्यांक तेणी स्वतः फोन करून ह्या एका आमंत्रण दिले आपयले योग्य मंत्री। तेणी म्हाका पर्सनल फोन केलो, त्याच्या ऑफिसांतून परत म्हाका फोन येयलो लोकूच जावो म्हणून। म्हणजे एक बाबत ह्या प्रोजेक्टाचे इम्पॉर्टन्स तेका कशे आहा। आज आमचे कडेन आमचे नाटकर्णी बाबा ते रिटायर परमशाल्या, तेका जर आमंत्रण आणि प्रेमान जर आपूंक नासले कदाचित ते हांगा पावचे नासले आपल्या कामांक खंय तरी उरपाचे। अशे कित्येक थोडे ऑफिसर अजून ड्युटीचेर आमचे प्रमोद बदामी त्या टायमार एक्झिक्युटीव्ह इंजिनियर म्हणून एक बरो रोल डिव्हिजन मनाचो प्रमोद बदामी आहा ते करताले। ते योगायोगान हांव आतां तेका सांगतालो तू त्या टायमार ईई आसलो एक्झिक्युटीव्ह म्हणून आम्ही स्टार्ट केल्ले तेन्ना, आज वो प्रोजेक्ट हांगा इनॉग्रेट जाता आणि तुम्ही सीई आहात म्हणून। म्हणजे कितके उदक घेणे कशे कशे झाले हेचो हे आहा। म्हणजे सगळ्या लोकांक ह्या खरंच विचारल्या प्रोजेक्टाचो आणि हे सगळे लोक आज हांगा उपस्थित आहा। हांव चड वेळ घेना, आमकां रोहनाचे भाषण आयकूंक जाय, पूण हांव एकूच तुमकां वयता वयता एक विनंती करता। मुख्यमंत्र्यांनी आतां सांगला, पूण ज्या पद्धतीचे विधानसभा आमदार लेजिस्लेचर कसो आसचो हेचे खरें म्हणशाले बरें आनी जिते जागते उदाहरण म्हणशाले रोहन खवटे। हांव तेका केन्ना आमी पार्टेन सुद्दां जर मेळटालो जाल्यार हांव तेका सांगतालो अमके अमके प्रश्न आहा हेचे बऱ्या पैकी जर उजवाड कोण घालूंक शकता जाल्यार ते तुम्ही करूंक शकता। म्हाका कॉन्फिडन्स आसले भले तो आपल्या पार्टीन आसलो, म्हणजे आपलो तो इंडिपेंडंट म्हणून आपूण काम करतालो। हांव सरकाराचो म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह जे सरकार आहा त्या सरकाराचो कार्यकर्तो, पूण बरे प्रश्न आहा हे बरे प्रश्न ते हावदान उपस्थित करूंक जाय जर जाल्यार हांव बाब रोहनांक सांगतालो आणि ते तुम्ही करूंक शकता त्याची म्हाका गॅरंटी आहा। असो जो बरो मनीस आणि जो
तुमच्या पर्वतकारांक लागून कितेंय करूंक शकता. तुमचे प्रश्न आहा हे प्रश्न थंय झगडोन भले जर तेका परत फाल्यां सरकार येले मंत्री जालो जाल्यार कारण जाल्यार ते दोनूय दुहागा चड बरे ना सुद्दां आसले जाल्यार तो खंयच कमी पडचो ना. तो आपले काम करतलो हांव इतकें सांगता. परत एकदां बाब रोहन खवटे आनी सगळ्या पर्वतकारांचे आभार व्यक्त करता. सगळ्या जाणांक देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं सर. आयज पर्वरी वाठारांत चालीक लायिल्ले हे प्रकल्प म्हळ्यार गिरी रॉ वॉटर पंपींग स्टेशन तशेंच आर्ट पार्क बरोबरचे कॅनडा फ्रांस हांगा आशिल्ले फायर स्टेशन तशेंच नॅशनल सायक्लोन रिस्क प्रोजेक्ट जो 3 वर्सां पयलींच तयार जाल्लो. म्हणजे जर सायक्लोन येवपाचो आसा जाल्यार ताजो विचार सरान पयलींच केल्लो आनी पर्वरकारां खातीर हे सगळें प्रयोजन पयलींच जावचे हे खातीर एक युवा नेतृत्व जे सदांच लोकां खातीर आसताले अशें नेतृत्व म्हळ्यार रोहन खवटे सर. हांव मागतां मुखार अशा ह्या खर नेतृत्वाक आनी ह्या युवा नेतृत्वा खातीर एकदां नेटान ताळयो जावच्यो आनी हांव मागता सर रोहन खवटे आनी उलोवप करचे. आयच्या ह्या इनॉग्रेट कार्यक्रमात मुख्यमंत्री आता पुढे गेले व्यासपीठा उपस्थित आमचे एक्स WRD मिनिस्टर आणि एक्स MLA तसेच आमचे बरे मित्र दयानंद बाब मांद्रेकर नॉर्थ गोवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाब कार्तिक कुंडेकर आमची पॅन्डी फ्रांचीज FP मेंबर बाय कविता गोपेश नाईक पॅन्डी फ्रांचो सरपंच बाब स्वप्नील चोडणकर आमचो सर्वाधोर दिमूनचो एक्स सरपंच बाब संदीप सांगवकर आमची सुपूरची एक्टिंग सरपंच बाय रेशमा मोरजकर व्यासपीठार उपस्थित सगळे उपसरपंच पंच सदस्य कॉर्पोरेट मेंबर्स हांगा उपस्थित सगळे WRDचे श्री आमचे चीफ इंजिनियर बाब बदामी तशेंच उपस्थित हांगा WRDचे सगळे ऑफिशियल्स सगळे सत्कार मुर्ती उपस्थित इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस आमचे सगळे मोगाळ पर्वरकार भाव आनी भयणीनो पयले सुवातेर तुमकां सगळ्यांक नव्या वर्साची शुभेच्छा. नवे वर्ष सुरू जाता आसतना नवे आयडियाज नव्यो कल्पना घेवन जेन्ना वतात फुडें तेन्ना एक इम्पॉर्टंट आसा की आमी लास्ट 10 वर्सांची जर्नी कितें केले काय म्हणून तुमच्या आशिर्वादान तुमच्या तेक्यान 2 अपक्ष म्हणून निवडून आयलो आनी सातत्यान लास्ट 10 इयर्स आमी आमचे प्रश्न जे आसा पर्वरचे नाल्यार गोंयचे जे SMEच्या माध्यमान नाल्यार भायल्यांच्यान तशेंच डेव्हलॉपमेंट प्रोजेक्ट जे पर्वरीचे आसात ते जे कितें गरज आसा ते गरजेचे प्रायोरिटी घेवन आमी फुडें चालीक लागिल्ले आसा. डिलिमिटेशन जातकर आल्दोणा आनी पर्वरी जेन्ना सेपरेट जाली हांव फक्त याद कित्याक करता एकदां समटायम्स मेमरी इज शॉर्ट आनी तेन्ना जेन्ना डिलिमिटेशन जालें तेन्ना पर्वरीचो भागाक खुबश्यो गजाल्यो जाय आशिल्ल्यो. चडशी सगळी टीम हांगा दिसतात ती सगळी टीम लास्ट 10-12 वर्सां बरोबर वावुरतात जे आमचे हांगा बरोबर आसा ते भायर वावुरतात. जे डेव्हलॉपमेंट जाला ते रोहन खवट्यान केला अशें न्ही म्हाका दिसता हे डेव्हलॉपमेंट सगळ्या पर्वरकारांचे डेव्हलॉपमेंट जे जाल्ले आसा ते खरें सातत्यान लोकांनी आपआपले विचार जे मांडल्या पंचायतीन आपलें काम केलां ZP आपलें काम केलां इट हॅज बीन अ व्हेरी गूड टीम वर्क आनी त्या टीम वर्का बरोबर सगळे सरकारी अधिकारी ब्युरोक्रेसी तांणी जो आदार दिलो ताच्या खातीर पर्वरीक जाता इतलो आमी न्याय झगडून जावं नाल्यार मोगान घेतलो. 4 बेसीक एम्युनिटीजा खातीर आमी सदांच फाटीं पडटले. आमदार जावच्या पयलीं सुकूरच्या वाठारांत आमी गार्बेज ऑलरेडी स्टार्ट केल्ली गार्बेज कलेक्शन आतां आमी तिनूय पंचायतींनी गार्बेज कलेक्शन सेग्रिगेशन आनी सालिगांव ट्रिटमेंट प्लांटाक डिस्पोजल हें करीत आसात. अंडरग्राउंड केबलींग फर्स्ट फेज आमी वयलो पाठार फ्रॉम पॅन्डी फ्रांस अप टू सल्वादोर दी म्हूण कंप्लीट केल्लो आसा. सेकेंड फेज जेन्ना आमी घाली जवळ जवळ 94 करोडाचो टेंडर तेन्नाच हांव सरकारांतल्यान भायर पडलो आनी तो खंय नाल्यार खंय उरलो विच कुड हॅव कवर्ड द होल ऑफ पर्वरी. हॅलो
दिश्टे लगता है लगते तो एक कारण तो कोई खतरी जाए पड़ता लाइट गिलान समझ दिश्टे ऐसा लग गिली उनका पिक्चर सो अंडरग्राउंड केबलिंग अटलैन एक फेज कंप्लीट जाली सेकेंड फेज अमी जन्नत करता ना बाय पड़ लो अन तातुत लेन ते 94 प्रोजेक्ट टेंडर जातुत लेन सुकूर सल्वादोर दिमून अन पेन दी फ्रंग एंटायर विलेज एरिया अन बोलिर उरिल्लो पाटर हाई टेंशन कंप्लीट जातलेली जातली आशिल्ले अन वयल्या पाटराचे सगळे लो टेंशन कंप्लीट जातले आशिल्ले सिवरेज प्रोजेक्ट आम्ही सरकारच्या भायर पडटकर थोडे इश्यूज असतात ग्रामस्थांक थोडे जागे नाका सगळे रिस्पेक्ट करून आज एक वाटेन आम्ही पीआयएल घाल्ले आसा सरकाराक डायरेक्शन दिवपाक की हे काम जावपाक जाय म्हणून पाइपलाइन ले केल्ली आसा आणि आमचो प्रयत्न आसा जाता इतल्या बेगीन आता डॉक्टर प्रमोद सावंताकडे वो टॉपिक उलयल्ले आसा आणि हे प्रॉमीस डेट जाता इतलो बेगीन करूया सो सिवरेजीचो म्हाका दिसता निकाल ह्या दिसांनी इट इज नॉट अ इलेक्शन प्रॉमीस बट इट इज अ प्रॉमीस टू आवर वर्कर्स वेळ सिवरेज आमकां खरीच गरज आसा कित्याक पाटराचेर अनहायजिनीक कंडीशन रोखडेच जातात मागीर आता आमी मेन विषय जो सगळे बायल मनशांक पळयतकर याद जाता ही उदकाचो विषय उदकाच्या विषया खातीर लास्ट अस्नोडेच्यान आमी टेल एंडाक आसा उदक आमी हांगा पावत ना आनी सदांच उदकाच्यो बालद्यो रिकाम्यो नळ खाली आनी आमकां उदक मेळना म्हण सदांच चडशा लोकांची 2010-11 कळ आशिल्ली वाट कशी काडपाची तीच कळनाशिल्ली कित्याक उदक तरी हांगा पावपाक जाय उदक हांगा पावतले जाल्यार कितें वाट आसा आनी उदक हांगा स्टोरेज कशी करतली वी वे नॉट एबल टू फायंड अ सोल्युशन एक दीस हांगा पुलीस कॉटेजाचे काही लोकांनी आमकां कंप्लेन दिली की उदक हांगा साठना हे जाता उरता उदक सगळें फ्लडींग जाता उदक घरा पर्यंत पावता म्हणून नूतन बाबी म्हाका याद आसा तुका सो हे सगळें करता आसतना आमी एक दीस पळोवंक आयले योगा योगा त्या दिसा खाटो काका म्हज्या बरोबर खाटो काका म्हणलो ते तूं हांगा जे आसा ते तूं हांगा बऱ्या प्रमाणान स्टोरेज फेसिलिटी कित्याक करना इतलें उदक आमी वाट लायता आनी हेच उदक आमी ट्रीट केलें जाल्यार मेळटा जाल्यार एक ल्हानसो विचार तो एखादी चिंतले आशिल्ले विचार फुडें व्हरपाचो काय ना त्या रातचो हांव चिंतत रावलो की वाय नॉट काय म्हणून नेक्स्ट डे डब्ल्यूआरटी डिपार्टमेंटान संदीप नाडकर्णक आनी आमचो बाब बदामी आमचे रोहूळ शेट्टी हो ते फुल टिमी बरोबर बसले आनी प्रोजेक्ट कसो घेवया काय विचारले तुमकां सांगता कित्याक की हो प्रोजेक्ट दिसता एक जाला म्हणून हाज्या फाटल्यान ते कश्ट गेल्या त्या कश्टाचे तुमकां खबर आसपाक जाय कित्याक आज हो प्रोजेक्ट येतकर पूर्ण गोंया जय जय कॉन्स्टिट्युएन्सीज आसात तो हो प्रोजेक्ट करून रेप्लिकेट करूंक सोदता आपआपल्या वाड्याचेर व्हरूंक सोदतात सो खंय तरी अभिमान आसा की आज जो प्रोजेक्ट आमी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आमचो जो आशिल्लो तो साकार करता आसतना कितें त्रास जाले ते एक 5 मिनटान सांगतात जातलो काय जावचो ना हाजेरूच चर्चा खूब जाली मागीर आमचे डब्ल्यूआरटी मिनिस्टर बाब दयानंद मांद्रेकर आशिल्ले तांचे कडेन वेळ ताणें जेन्ना आयकून घेतलें तो नागलो विचार बरो आसा जातलो काय ना तो पळयात पूण आनी टिमीक ताणें प्रायोरिटी दिली जाता जाल्यार बेगींतल्या बेगीन हात घाल संदीप नाडकर्ण्यान कोण हायड्रोलॉजिस्ट हाडलो कितें कितें केलें बदामीन बी आनी वी केम टू अ सोल्युशन की हें जाता म्हूण जाता म्हणटकर खरेंच म्हाका बरें आसली की एक पॉझिटिव्हिटी आयली तेन्नाच्यान जवळ जवळ 4-4.5 वर्सां पयलीं जें काम सुरू जाल्लें तेन्ना बाब दयानंद मांद्रेकर हॅज बीन व्हेरी सपोर्टीव इन ऑल हीज डिपार्टमेंट तेन्ना तो डब्ल्यूआरटी जावं आर्ट एन्ड कल्चर जावं बाकीच्या हातूंतल्यान जे खंय आमी उलो मारला ताणें तो सदांच पावला म्हण ताका हांव सदांच म्हणटा की हांव तुजो ऋणी आसा कित्याक जेन्ना गरज आशिल्ली आमी ऑपोजिशन म्हण विशय मांडप मंत्र्यांचे एकदां वेगळी वेगळी हें आसता तूं ऑपोजिशन हांव तुजें काम करचो ना तूं ऑपोजिशन जाल्यार आमी हें तुजें डॅव्हलपमेंट करून दिवचें ना हो तेन्ना 2012 असो मनीस आशिल्लो की म्हाका आपल्याक ऑपोजिशनान रुलींग कांय लागना आपल्याक सगळें सर्वसमान बरो आसा प्रोजेक्ट करया म्हणून आनी तो जो ताणें तेन्ना ग्रीन सिग्नल दिले तेन्नाच्यान संदीप नाडकर्णी आनी टीम जें काम सुरू जालें तो आज प्रोजेक्ट आमी आज हांगा साकार जाल्लो पळयतात तेन्ना आनी तुमच्या सगळ्यां कडेन मागता की ताका एक व्हडलो राउंड सगळ्यांचो मागता आज वॉटर ट्रिटमेंट चालू जाता आसतना हांवें काही फेसिलिटीज आज ना जे तुमकां आनी लेसन दिश्टी पडटले सिनियर सिटीजनाक ओपन जीम भुरग्यां खातीर प्लेईंग एरिया तातूंतल्यान प्लेईंग इक्विपमेंट्स हे फुडल्या 15 दिसांनी म्हाका दिसता फिटमेंट जातले कोविडा खातीर थोडे डिले जाले खरे पूण आज जेन्ना आमी हे ओपन करता तेन्ना एक अभिमान दिसता की जे स्वप्न आमी घेवन फुडें सरले परवरकर ताजो फुडलो विचार करता आसतना सातत्यान आज रेडी जाले आज हो एक पयलो भाग आतां खूब जाण विचारताले तळे घेवन कितें आमी करतले काय म्हणून तळे हाडपाक आमी तिलारीच्यान उदक जे ओडले ते पायपलायनींतल्यान गिरवड्या पर्यंत पावता गिरवडच्यान पंपींग स्टेशन जे आज इनॉग्रेट केलां
थंयच्यान उदक पंप जावन हांगा हे टाकयेन येता. सो उदक तिलारीचे गिरवड्यान गिरवड्याच्यान फूल पायपलायन आमी परवरी ओडल्या, तातूंतल्यान हे गिरवडच्यान उदक जे येता ते तिलारीचे उदक. आतां हे तिलारीचे उदक आमी जेन्ना हांगा दवरलां, ब्युटिफिकेशन केल्या, फाउंटन घाला, बाकीचे सगळे केला, एक इम्पॉर्टंट एस्पेक्ट म्हणल्यार उदक आमी कशें वापरतले काय. ताचे कुशीक आज वॉटर ट्रिटमेंट प्लांटूय ओपन केला. त्या वॉटर ट्रिटमेंट प्लांटाच्या माध्यमातल्यान 15 ml उदक आमचे परवरीचे आज इनकमिंग वॉटर रिक्वायरमेंट जे आसा इज रफली अबाउट 28 ml. 28 ml आमकां आज मेळटा जवळ जवळ 15 ml. 13 ml आमी शॉर्ट आसा. परवरी 20 वर्सां पयलीं, 10 वर्सां पयलीं आनी आज पयलें घरां वाडलीं, रेजिडेन्शियल कॉम्प्लेक्सीस वाडले, कमर्शियल कॉम्प्लेक्सीस आयले, गव्हर्मेंट इन्स्टिट्युशन्स वाडले. सेक्रेटरीयेट एकूच आशिल्लो, आज हायकोर्ट आयलो, अकाउंट्स येता, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नवी बिल्डींग काडटा. सो होल गव्हर्मेंट सेटअप इज शिफ्टींग फ्रॉम द पेंजीम सिटी टू परवरी. एन्ड ऑल्दो वी आर अनडिक्लेअर्ड कॅपिटल, जे सेक्रेटरीयेट एन्ड एव्हरी फेसिलिटी इज देर, एव्हरी एम्युनिटी इज कमींग, आमकां गरज आसा की बेजीक फेसिलिटीज आर इन द राईट ट्रॅक. सो हे जेन्ना 15 ml आता 5 ml बदामीन सांगला की वी वील इमिजिएटली स्टार्ट पंपींग, आनी ते पंप जाले की 5 ml उदक हांगा वॉटर ट्रिटमेंट प्लांटाच्यान जेन्ना पंपींग जातले, विच आय बिलीव वील बी डन इन द नेक्स्ट 8-10 days, तेन्ना आमकां परवरकारांक उदक स्लोली इम्प्रूव जावन जे आमी उदकाच्या टंचाईक आमी परत परत मोर्चा बाकीचे कितें काडलां ताजेर आज एक सोल्युशन म्हणल्यार ही टाकी आनी टाके बरोबर वॉटर ट्रिटमेंट प्लांट विच वील गीव एडिक्वेट वॉटर टू ऑल परवरकार्स इन डेज टू कम. सो एक तुमकां सगळ्यांत पयलें तुमचें अभिनंदन की एक बरो प्रोजेक्ट जो परवरकारांक खरोच जाय आशिल्लो, नॉट ओनली एज अ ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट बट अ प्रोजेक्ट विच कॅन गीव अस वॉटर एज एम्युनिटीज, तो आज साकार जाल्लो आसा. ताळ्यो मारा बरें. बायल मनशांनी खरो असो आवाज करपाक जाय की उदक आयलें येता म्हणून, कित्याक उदका खातीर जे आमी आयकलां आनी तें खरें मनांतल्यान आमकां दिसलां की हें सॉल्व करपाक जाय जाल्यार एव्हरीबडी हेज पूट दीस एफर्ट्स टुगेदर. डॉक्टर प्रमोद सावंता कडेन जेन्ना ही टॉपीक व्हेली आनी ताका सांगलें की उदका खातीर त्रास जाता, थोडो इल्लो डिले जालो, पूण जेन्ना आमी जाता जॉयन जाल्या देन आय सीन दॅट ऑल द प्रोजेक्ट्स आर गोईंग थ्रू अ पार्ट वेर वी आर एबल टू गीव इट टू अवर परवरकार. म्हणून परवरकारांक अर्पण करून जे प्रोजेक्ट उरिल्ले ते आज प्रोजेक्ट्स आज आमी सकाळच्यान जे राविल्ले तो 5 जानेवारी 2022 म्हाका दिसता आमच्या परवरच्या हिस्ट्रीन एक उरतली. कित्याक उरतली? उरतली की जे प्रोजेक्ट्स आमकां जाय आशिल्ले ते आज ओपन केले. सुरवात केली आमी गिरी वचून पंपींग स्टेशन, जातूंतल्यान उदक पंपींगाचो आमी बटन दामलो चालू केले आनी ऑफिशियली वी केम टू द 8 पार्क. 8 पार्क ओपन जाल्ले, इनॉग्रेट जावनाशिल्ले, तें कारण आज हांव परत फुडें हाडना, तुमकां सगळ्यांक खबर आसा. पूण जेन्ना आमी आज पॉझिटिव्हली फुडें वतात ते आज आमी 8 पार्क परत लोकांक अर्पण करता आसतना पेंडी फ्रांक पंचायतीन ऑलरेडी एक मनीस अपॉयंट केला हू इज लुकींग एट डेट ऑन अ सेल्फ मेंटेनन्स बेसीस. तातूंतल्यान पंचायतीचो आवडको कांय ना, तो मनीस सांबाळटा, तो जाता तितल्या सीएसआर फंड जाल्यार बाकीच्या तुमकां सांबाळून घेता द पॅक म्हणून, आनी दे आर एन्श्युरींग दॅट दे आर एबल टू गीव प्लॅटफॉर्म टू द यंग पीपल हू आर कमींग टू द 8 पार्क. खुबशे प्रोग्राम जाले आनी हांव शुअर आसा खूब जाणांनी ताजो लाभूय घेतलो आसतलो. थंयच्यान आमी आयले फायर स्टेशना कडेन, सायक्लोन तोकते येवन आले ताज्या पयलींच्या वेळार आमी परवरी आसून सालिगांव म्हापशा नाल्यार पणजे रावताले की तांची फायर स्टेशनाची गाडी केन्ना येतली आनी आमकां केन्ना फायर स्टेशन पावतली आनी आमचें काम केन्ना जातलें काय म्हणून. उजो लागूं, झाड पडूं जाल्यार आमकां गाडी जाय, बाकीच्यो गजाल्यो जाय, आमकां मेळनाशिल्ल्यो. रेवन्यू मिनिस्टर आसतना 2017 हांवें ते वर्ल्ड बँकींग वर्ल्ड बँक फंडींग घेवन आय हॅड क्लियर 14 प्रोपोजल्स फॉर द स्टेट. WRDO वॉज द क्लायंट आनी आमी रेवन्यू डिपार्टमेंट वॉज द सँक्शनींग ऑथॉरिटी. नॅशनल सायक्लोनीक डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम अंडर दॅट स्कीम अंडर वर्ल्ड बँक आमी 14 प्रोजेक्ट गोंयांत तेन्ना एप्रूव करून घेतले आनी तातूंत आमी परवरी घुसयलो. परवरी घुसयलो कित्याक परवरी काळाची गरज आशिल्ली. आज फायर स्टेशनाचे आमी आज इनॉग्रेट जेन्ना करून आयल्या वी कॅन प्राउडली से दॅट अलॉंग विथ द फायर स्टेशन वेर वी वील हॅव अ कंटिन्युअस रिस्पॉन्स टीम. आमचो डायरेक्टर ऑफ फायर सर्वीस अशोक मेनन ताणें पयलीं आसतना आपलें काम केलें. आज नितीन रायकर हेज बीन द न्यू डायरेक्टर ऑफ फायर सर्वीस, म्हाका तो कॉलेजीन सिनियर, आज तो डायरेक्टर जाला. एन्ड एज आय एम हॅप्पी अबाउट ऑल दीस थिंग्स हॅपनींग, आय एम ऑल्सो हॅप्पी दॅट द फायर स्टेशन हेज कमेन्स एन्ड वील बी कमेन्सींग व्हेरी सून. डिझास्टर मॅनेजमेंटाच्या खातीर जी फेसिलिटी तयार केल्या ती पंचायती कडेन अर्पण जातली. बदामीन म्हाका सांगलें की फाल्यां परवा भितर आय वील डू इट. दॅट फेसिलिटी कॅन बी अदर दॅन अ सायक्लोन, वी कॅन यूज इट फॉर लॉट ऑफ कम्युनिटी सर्विसीस.
एक कमिटी काढली असा अलॉंग विथ द पंचायत त्यांच्याकडे बसून कॉम्युनिटी खातीर किती जाय आमच्या जाणट्यांक कोणाक योगा करपाक जाय कोणाक टेबल टेनीस खेळपाक जाय आणि किती जाय सायक्लोन येता जाल्यार सायक्लोनाक उरिल्लो टायम कित्याक जाल्यार वी कॅन यूज इट यूज इट फॉर मल्टीपर्पज फेसिलिटीज विच अलॉंग विथ द पंचायत आय थिंक वी वील पुट दीज फेसिलिटीज बॅक टू द पीपल तातूंतल्यान लोकांक पाठाराचे लागी सगळ्यो फेसिलिटी मेळपाचे जे स्वप्न आशिल्ले ते खऱ्या अर्थान साकार जातले. फायर स्टेशन करून आम्ही पार्किंग एरिया केली. पार्किंग एरियाची परत इज अ पार्ट ऑफ दीस प्रोजेक्ट. तुम्ही गोवा क्रिकेट असोसिएशनच्या डायगनली ऑपोजिट पहिले झाल्यात दॅट प्रोजेक्ट इज अ प्रोजेक्ट विच वॉज कॅप फॉर पार्किंग. थंय इन द नेक्स्ट फेज वी हॅव प्रोपोज अ ब्लान्स ऑफ फुटसॉल ग्राउंड फुटसॉल कोर्ट फॉर द यूथ टू कम अँड प्ले ओवर देर अदर देन द पार्किंग एरिया. थंयच्यान आयले आम्ही आता वॉटर ट्रिटमेंट प्लांटाकडे. वॉटर ट्रिटमेंट प्लांट जो आज आम्ही हांगा ही टाकी इनॉग्रेट केल्या ताज्या बरोबर वॉटर ट्रिटमेंट प्लांटाची फेसिलिटी रेडी आसा फॉर पंपिंग ऑफ 5 ml वॉटर एज ऑफ टुडे. आम्ही मुख्यमंत्र्यांक रिक्वेस्ट केला की तो 15 ml डिसेंबर 31 पर्यंत पंपिंग करपाचे जे आशिल्ले ताची सुविधा जाता इतले बेगीन करची की 5 ml वॉज प्रॉमिस्ड टू इन March 31, 2021. आम्ही 2022 पावल्या. कोविड झाल्यो अडचणी आयल्यो पॉलिटिकल इश्यूज आशिल्ले आज वी ओवरकम ऑल दीस थिंग्स. वी नीड दीस फेसिलिटीज टू बी ओपन अप टू फॉर वर्कर्स. मुख्यमंत्र्यांनी सांगला जाता इतल्या बेगीन आपण ते करून दिता आणि माका पूर्ण विश्वास असा की एज वी मूव अवर जर्नी अहेड वॉटर इश्यू विल बी रिझॉल्व्ड एज डेज एज वी लुक एट दीस पर्टिक्युलर डेज गोईंग अहेड. उदकाची समस्या खूप मनात आणि काळजाक लागीची कित्याक ती खरीच तू तेवटेतल्यान कार्तिकाचो वाडो शांतीनगर धर फाटल्यान थंय देवळा कडेन धर देवटेन जेएमजे कडेन धर सुकूर आमचे वैशाली बुतकेवाडीतल्यान थंयच्यान वयर सर आणि यू लुक एट लेफ्ट अँड राईट साईड अप टू हियर एंड द सेक्रेटरेट वॉटर प्रॉब्लेम एक्झिस्ट अँड वी एक्नॉलेज इट बट टुडे वी हॅव अ सोल्युशन आणि आय एम फिलिंग व्हेरी प्राऊड डेट वी हॅव वॉक द टॉक. आम्ही उलोवंक रावना मॅनिफेस्टो काढलो ताचेर काम केले आणि आज काम करून आम्ही दाखवलंय बी की जे समज येवजण मनान आयली लोकांचे पार्टिसिपेशन असले काटोकाका सारखेले आणि सगळ्यांनी जे आमकां आज सांगल्यो इट वॉज अ पार्टिसिपेटिव्ह डिस्कशन. पंचायतीन घेऊन झेडपीन घेऊन सगळ्याकडे जो तांचो विश्वास घेऊन आम्ही पुढे रेझोल्युशन घेऊन गेले अँड द सपोर्ट फ्रॉम द WRD अँड द अदर गव्हर्नमेंट ऑफिसीस कॅनॉट बी फॉरगटन इन एज वी टेक द जर्नी अहेड. ते पुढे वता असताना काही इश्यूज सुकूर मल्टीपर्पज ग्राउंड सालवादोर दी मुन बाप संदीप साळगावकरांनी थंय फुडार घेतलो अँड वी कुड कम्प्लीट डेट ग्राउंड. तुम्ही आज गेले जाल्यार एक बरी फेसिलिटी पंचायत घर पब्लिक एम्युनिटीज एट 1 point ही फेसिलिटीज गोंयां एखादी खंयच मेळची ना जी आम्ही परवडच्या भागान आम्ही तयार केल्या. सिटी झाली खरी काय कितें तो प्रश्न असा. प्रश्न असा की वी नीड टू रिटेन द आयडेंटिटी ऑफ द पंचायत कित्याक वी कॉल इट रुरबन अर्बन आणि रुरल हा जो मिक्स आम्ही पाठाराचे लोक वेगळे गांवातले लोक वेगळे सकयल्ल्या गांवातल्या लोकांचे रिक्वायरमेंट्स वेगळे नीड्स वेगळे वयले पाठाराचे वेगळे पण पंचायत एक जावची पडटा कित्याक समज पंचायत नासली जाल्यार खुबश्यो इश्यू अशे तयार जातले ते सकयल्ल्या ग्रामस्थांकूय त्रास जावंक शकता आणि वयरूय त्रास जावंक शकता. सो लेट अस आय वुडंट वॉन्ट टू टेक दीस टॉपीक अहेड एज ऑफ टुडे पण एकूच तुमकां विश्वास दिवंक सोदता की पंचायत आसूं सकयल आणि वयल्या वाठारांत फेसिलिटीज कितें आसा आमी खंयच कमी करून घेवना आमच्या लोकांक इफ यू कंपेर इट टू द बेस्ट ऑफ द म्युनिसिपॅलिटीज. स्मार्ट सिटी म्हणा ना म्हणा हांव ताचेर कमेंट करचो ना बट वी हॅव विदाऊट एनी फंडींग ऑफ स्मार्ट सिटी विदाऊट एनी फंडींग ऑफ एनीबडी वी हॅव अचीव्ड अवर मायल स्टोन्स इन द लास्ट 10 years जर्नी टू गीव अवर पीपल वॉट दे निडेड एज प्रायोरिटी जे आमच्या लोकांक जाय आशिल्ले आम्ही मॅक्झिमम प्रयत्न केला वॉक करपाक. आयच्या दिसांक जे आम्ही आज इनॉग्रेट करून पावले आणि लोकांक आमच्या सगळ्यांक प्रोजेक्ट अर्पण करून पावले तातूंतल्यान मनोहरबाई कडल्यान सुरवात जी केली ती आज डॉक्टर प्रमोद सावंता कडल्यान आज अर्पण करून घेतले. ताच्या खातीर मनोहरबाई आमच्या बरोबर ना पण ताचे विचार घेऊन आम्ही पुढे वतात. आज आमची डॉक्टर प्रमोद सावंत वी हॅव कम टुगेदर. खूप प्रश्न असतात आणि प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत राहतली जेव्हा जेव्हा फोरम मिळता आय हॅव बीन टॉकिंग ऑन दोस आय वुडंट वॉन्ट टू टेक इट पॉलिटिकली टुडे. पण एक विश्वास धरात की जेव्हा एक भायले कोण येतात पण बेंगॉली येतलो हांव पॉलिटिकल वचना पण थोडक्यात सांगपाची गरज असा अँड आय वूड लाईक टू टॉक ऑन दीस विथ युअर परमिशन. जेव्हा एक बेंगॉली येता आणि हांगा सांगता गोयकारांक की आम्ही खेळ जातलो म्हणून बेंगॉलच्या हांगा येऊन सांगपाची गरज ना खेळ जातलो म्हणून आम्ही खेळण्याची दुकान न्ही म्हण तांकां परत सांगले गोयकार खेळणी न्ही आणि हांव तरी असताना गोयकारांक खेळणी जाऊन दिवचो ना म्हणून दुसरो दिल्लीच्यान येता
दिल्लीच्या रांगा येता आणि म्हणता आपण करप्शन सगळे क्लीन करतो आहोत म्हणजे कॅम्पेन इन्चार्ज कोण तो पण मागे धुले आम प्रश्न जेव्हा घालता आणि कोण येऊन सोदता त्यांना माकाय प्रश्न पडता की नॅशनल पार्टीज काँग्रेस आणि बीजेपी काँग्रेसीन सगळं आपला आवाज सोडून दिला ऑलरेडी बीजेपी आपले आपले काम सातत्यान करीत असा रिजनल पार्टी हांगा येवपाचो तीन तीन म्हयन्यान पॉलिटिकली टायमार कितें वो म्हाका दिसता सगळ्या लोकांनी आज प्रश्न विचारपाक जाय अशें कितें आसा गोंयां दॅट इट कम्स टू यू एन्ड यू कम एन्ड डू इट कम एन्ड प्ले पॉलिटिक्स इन गोवा फाल्यां हांव अशें म्हणूंक शकता की गोवा फॉरवर्ड एक रिजनल पार्टी नाल्यार एनजीपी एक रिजनल पार्टी दिल्ली नाल्यार बेंगॉल वचून इलेक्शन कॉन्टेस्ट करतले काय म्हणून करूंक शकता करूंक शकना सो हो हेतू कितें तो एखादी फुडें कळटलो पूण आमी सगळ्यांनी सावध रावपाची गरज आसा आज जे डिसिजन घेतला बीजेपी बरोबर वचपाचे डॉ प्रमोद सावंताक बाब फडणवीस मिस्टर नड्डाजी सगळ्यां कडेन उलोवन ते एक प्रामुख्यान फुडें वता आसतना गोंयचे अस्तित्व जावं गोंयचे विचार जावं डॉ प्रमोद सावंता बरोबर वी नीड टू टेक अ लॉट ऑफ थिंग्स अहेड ते घेता आसतना जे विचार घेतल्या ते आमचे सगळे इलेक्टेड मेंबर्स आमचे खुबशे कॉर्डिनेटर्स आमचे लागचे कार्यकर्ते तांचे कडेन संपर्कांत येवन तांचे कडेन गजाल्यो करून तांचे विचार आयकून तांचे फुडले कशें करपाक ते करून वी हॅव टेकन दीस डिसिजन्स एन्ड एज वी स्टँड विथ दीस डिसिजन्स इट इज माय प्रॉमीस टू यू की एज अ वॉयस एज वॉट आय हॅव बीन बिफोर पार्टीन भितर सरलो आणि पयली अपक्ष आशिल्लो खूप जाणांनी म्हणजे तो अपक्ष असताना आवाज आशिल्लो म्हणून आता कितें काय म्हणून रोहन पार्टीन चिंतलो जाल्यार कितें आवाज बंद जाता काय म्हणून बट वी हॅव अ फोरम टू लेजिस्लेट एन्ड एन्श्युअर दॅट वी गीव एन्ड गीव द प्रोडक्ट वॉट पीपल एन्ड गोवा एन्ड पीपल ऑफ पोरवोरी वॉन्ट 10 वर्सां झगडटात फुडें दिसता कितें करपाक जाय ते सेंटरक आमचो प्रायम मिनिस्टर मोदीजी आसा फुडल्या 10 वर्सांक कांयच प्रॉब्लेम ना आनी ते वता आसतना आमी आयदर वी गेट द इश्यूज ऑफ गोवा गेट द इश्यूज ऑफ अवर कॉन्स्टिट्युएंसी सीट इन द गव्हर्नमेंट एन्ड रिझॉल्व इट ऑर कीप फायटींग ओवर द इश्यूज वे वी डोंट नो वॉट द सोल्युशन इज आमच्या सगळ्या पोरवोरच्या लोकांनी बरोबर रावल्यात बऱ्या वायटांक रावल्या जाणटे भुरगे महिला वर्ग सगळीं रावल्या आणि ताजे खातीर हांव जल्मभर तुमकां थँक्यू म्हणटा आणि तुमचो ऋणी आसतलो पूण आज पर्यंत खंयच स्वार्थ दाखोवना बरोबर रावला तुमच्या बरोबर बऱ्या वायटांक रावला आणि कामूय केला जे तुमकां जाय आणि आमच्या पोरवोरच्या लोकांक जाय ते आणि हे करपाचे जे धोरण आम्ही घेतला ही सगळी टीम जी हांगा बशिल्ली आसा तांचे सगळ्यांचे एकूच आसा की लेट अस वर्क फॉर अ गुड गोवा अँड अ गुड पोरवोरी ते करता आसतना तुमचो सगळ्यांचो आशीर्वाद आसतलो अशी आशा बाळगिता आयचो दीस आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट टू मी अँड ऑल आवर पीपल कित्याक इट इज अ माइल स्टोन अचीव आणि जेव्हा तू एक 100 मिटरची रेस धावता 90 मिटरचे आसता आणि 10 मिटर दिश्टी पडटा ते 10 मिटर क्रॉस करून पावत ना ते केन्ना करतलो रावता ते 10 मिटर जेव्हा क्रॉस करता ती जी एक मनाक आनंद येता तो वेगळोच असता तो धाकट्या भुरग्याक आपलो फॅन्सी ड्रेसाक प्रायज मेळूं नाल्यार युथाक एक खंयच्या तरी प्रोग्रामाक कराटे खातीर फर्स्ट प्रायज मेळून नाल्यार सेकंड प्रायज देट गिव्ह देम अ सेन्स ऑफ अचिव्हमेंट टुडे समवेअर इट गिव्ह अस ऑल अ सेन्स ऑफ अचिव्हमेंट ऑफ अचिव्हिंग समथींग वॉट अवर पीपल वेर लुकिंग फॉरवर्ड टू देअर जर्नी इज स्टील अ लाँग वे टू गो गोंया खातीर आणि परवरी खातीर जे विचार जाय ते आम्ही फुडें व्हरता असताना वी वील वर्क अलॉंग विथ डॉक्टर प्रमोद सावंत टू एन्श्युअर देट वी अचीव ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ अवर कॉन्स्टिट्युएंसी आणि अवर स्टेट इश्यूज ताजे कडेन मांडिल्ले जे आसा तो हाऊसिंग बोर्डाचो ह्या दिसांनी नेहरू नगर रेजिडेन्स असोसिएशन आणि ज्येष्ठ नागरिक मंचान एक विषय काढलो भायर सर्व्हिस रोडाच्या कुशीक जे प्लॉट्स एकदम मोक्षण झाले ते कसे झाले का म्हणून हांव ह्या फोरमातल्यान तुमकां तेच आश्वासन दिवंक सोदता जे सीएमान 1 मिनिटान सांगले तेच तुमकां हांव सांगूंक सोदता जे आम्ही उलयल्या ताजे मार्केट आयिल्ले त्यांना थोडे राजकारण झाले मार्केट आयिल्ले त्यांना बाब मनोहर पर्रिकरान प्रॉमीस केल्लो ग्राउंड कसो आणि पुण्याचे मिनिस्टर आशिल्लो त्यांना आम्ही एक प्रकल्प घेतलो विच वी कुडन अचीव कित्याक हांव भायर पडलो म्हणून वॉज अ टाउन स्क्वेअर टाउन स्क्वेअर कन्सेप्ट म्हणजे कितें अ सिमिलर कन्सेप्ट लायक आर्ट पार्क वेर यू हॅव ओपन एरिया स्कल्पचर्स एरिया जे सगळ्यांनी येऊन बसात कोण म्युझिक खेळटा कोण आणि कितें करता एक व्हडली एलईडी स्क्रीन जो कोण येऊन आपली गेमी पळयता असो एक टाउन स्क्वेअर स्ट्रक्चर कांयच ना दीस वॉज प्रोपोज्ड इन द एरिया पॅरलल टू द सर्व्हिस रोड नेक्स्ट टू द मार्केट सो आणि कन्स्ट्रक्शन नाका आणि ट्रॅफिक नाका आणि काय त्रास नाका ताजेर मनोहर पर्रिकरान आम्ही आमच्या लोकांकडे त्यांना उलून राजकुमार सर त्यांना आशिल्लो
उल कंप्लीट के एकदम पैर पेपर पैदा कहें वेन आवर पीपल केम टू अस बाब गुप्ता एकदम धावन आयो भाई लोग बोल मारता तो कंस्ट्रक्शन कशे खेच कंस्ट्रक्शन माई पे कि तीन प्लॉट थे सी टू जोनिंग ऑप्शन कर ठाम ऑब्जेक्शन घाले आसा चेयरमेना कडे मुख्यमंत्र्या कडे भी मुख्यमंत्र्यान आश्वासन दिला दॅट इज गोइंग टू स्क्रैप दीस पर्टिक्युलर प्रोजेक्ट एंड वी वील एन्श्योर दॅट दीस बिकम्स अ टाउन स्क्वेअर इन बेंगळूरू हांगा टाउन स्क्वेअर समज बाब मनोहर पर्रिकरची आणि आमची आयडिया आशिल्ली आज डॉक्टर प्रमोद सावंताक घेऊन तो टाउन स्क्वेअर करपाची कल्पना फुडें व्हरतले मार्केटच्या विषयी सांगला की खुबशे ओल्ड मार्केटांतल्यान शिफ्टिंग उरला हे बारीक बारीक विषय तुमच्या मुखार कित्याक घालता आय एम जस्ट यूजिंग दीस फोरम टू एन्श्योर दॅट पीपल गेट द मेसेज राईट आज जेव्हा बरोबर बीजेपी बरोबर आयल्या आणि बीजेपी भीतर सरल्या ऑपोजिशन असताना आणि आमदार असताना वी हॅव ट्राईड अँड अचीव टुडे विथ द गव्हर्नमेंट टुडे अँड अलॉंग विथ डॉक्टर प्रमोद सावंत इन द नेक्स्ट 5 इयर्स आय कॅन प्रॉमिस यू की वी विल नॉट लीव एनी स्टोन अनटर्न टू गिव्ह द बेस्ट टू पोरवर इन वॉट आवर पोरवर कॅन्स वॉट प्रोपोजच्या पहिले हांवें ताका एकूच कानमंत्र सांगला की सगळे भुरगे जॉबाक रावल्या सगळ्या भुरग्यांक जॉबाची अपेक्षा आसा आयदर कॅपिटल ऑफ गोवा शुड बी 70 नाल्यार पर्वरकारान आनी सगळ्या गोंयकारांक सारके युनिफॉर्म जॉब्स ऑन मेरिट ऑर जो आर हू नीड द जॉब हू आर पीपल हू आर एलिजिबल तांकां जॉब्स दिवपाची गरज आसा कित्याक अशें न्ही की 350 जॉब भायर सरतले जीएमसीचे मल्टीटास्किंगाचे आनी 300 जॉब 70 वतले म्हणजे मेरिट सगळे समज 70 आसा आमी कोण डबे प्रश्न आसा आमी डबे न्ही आणि आम्ही वाजवंक लागले डब्यापेक्षा डबल वाजयचे सर पासियेंसान आम्ही सगळे टॉपिक्स घेतात पण वेन इट कम्स टू द वॉयस ऑफ आवर पीपल वी वील नॉट टेक इट लाईंग लो जे आमकां डिझायरिंग आणि आमचे आसा जे एलिजिबल आसात तांचो हक्क असता आणि तांकां मेळपाक जाय आमचो आय कॅन प्रॉमिस यू दॅट एस बी एम कम इन द पार्टी वी वील वर्क टुगेदर फॉर अ बेटर गोवा अँड बेटर पर्वरींग विच इन्क्लूड्स विमेन which includes men, which includes senior citizens, which includes youth. सगळ्यां खातीर आम्ही काम करपाचे जे घेतिल्ले आसा हातान ते फुडें व्हरता आसतना तुमचो सगळ्यांचो आशीर्वाद आसतलो तेको आसतलो अशी आशा बाळगिता आयच्या दिसाक बाब जयनंद मांद्रेकर तशेंच सगळे संदीप नाडकर्णी रोहू शेटयो बदामी आमचो चीफ इंजिनियर हू हॅज बीन व्हेरी सपोर्टीव इन एव्हरी टायम फॉर वॉट एव्हर प्रोजेक्ट यू बीन डुईंग इन दीस डेज सालेलकर परेश सावलेकर मिलिंद आमचो मल्लिकार्जून सगळे डब्ल्यूआरडीचे ऑफिशियल्स तसेच आमचा खाटो काका तुमका खरंच मनातल्या नाव ऋणी असा कित्याक आज स्वप्न आम्ही साकार केला सगळ्यांनी मिळून आणि त्यांच्या खातीर जितले हांव करता इतले कमीच असतले लेट अस वर्क फॉर अ प्रोग्रेसिव्ह पोरवली आणि प्रोग्रेसिव्ह गोवा थँक्यू सुगुरू पंचायत सालवादोर दमून तशेंच पॅनदी फ्रांस अशा तिनूय वाठार तिनूय मतदारसंघ आशिल्लो पर्वरी ही प्रायम एरिया तातूंतल्यान विधानसभेचे सुद्धा कामकाज चलता अशी ही प्रायम एरिया आणि आयज हांगा जावपी हो बहुउद्देशीय असो प्रकल्प आणि म्हाका दिसता ह्या वाठारातल्या प्रत्येक म्हणजे लहान भुरग्यापासून जाणट्या मेरेनचो विचार करपी अशें हे युवा नेतृत्व आणि या नेतृत्वाक तुम्ही सगळ्यांनी मुखार असोच तेको दिवचो तशेंच हांव मागता सगळीं बायलां जी फाटल्यान बसला कारण आयज जर आमी हांगा येऊन सुशेगाद बसू शकता ती घरा वचून उदक भरचे पडचे ना ही चिंता आसना सो एकदा त्या खातीर नेटान ताळयो जावपाक जाय रोहन सरा खातीर मुखार मागता असिस्टंट इंजिनियर सरिता मडकयकर आणि उपकाराचे उलोवप तुमचे आज हांव वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंट तर्फे हांगा आभार मानपाक आयिल्ले आसा सगळ्यांत पयली आमचे गोवा राज्याचे मुखेलमंत्री आणि या कार्यक्रमाचे मुखेल पाहुणे प्रमोद सावंत आणि हांगा येऊन वेळान वेळ काढून आमच्या कार्यक्रमाक शोभा हाडल्या बद्दल तांचे हांव मनपूर्वक आभार मानता तशेंच आमचे डब्ल्यूआरडीचे लाडके आमदार आमचे ह्या मतदारसंघाचे आमदार आणि महसूल मंत्री श्री रोहन खावटे हांचे हांव मनपूर्वक आभार मानता आमचे माजी जलसेवा खात्याचे मंत्री श्री दयानंद मांद्रेकर
हंगा यून कार्यक्रम शोभा हाँ आभार मानता तसे जिल्हा पंचायत अध्यक्ष श्री कार्तिक हाँ आभार मानता जिल्हा पंचायत सदस्य श्रीमती कविता नाईक हाँ आभार मानता पेन्ना दे फ्रांस पंचायती सरपंच श्री स्वप्निल चोडणकर हाँ आभार मानता तसेच प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया कार्यक्रमात भर घातल्या बद्दल तांचे हांव आभार मानता हंगा बशिल्ले सगळे मालिक आणि सगळे जमीन मित्र मंडळी तसेच कार्यक्रमाक हातभार लावून कार्यक्रम करपी घडून हाडपी तांचे हांव मनपूर्वक आभार मानता आणि हो कार्यक्रम म्हाका सोपलो अशें जाहीर करता.